या ज्या काव्य रचना आहेत त्यातून सुद्धा आपल्याला जे दर्शन घडत आहे सगळ्या काव्यात, त्याच्यामध्ये जगदीश खेबुडकरांची रचना आपल्याला बाबूजीने ऐकून दाखवली, उमाकांत कणेकर आता झाले, आता बाबूजी आणखी एक रचना गात आहेत ती सुधीर मोघ्यांची आहे. आता या रचनेची जादू एकदा ऐकूया. चला बाबूजी पसरवा एकदा जादू. Thank you.
काही काही गाण्यामध्ये कलावंत कसा खुलतो याचं मूर्तिमंत उदाहरण आता आपण पाहिलं. जादूगडे ती शब्दांची तर होतीच, पण सांजरंगाची असो, पण या संगीत रंगाची आमच्यावर फार पडली जादू आता. आणि या बाबतीत माझ्याशी प्रेक्षक सहमत असणार आहेत, फारच अप्रतिम गाणं झालं. आता या गाण्यानंतर सहसा शोभाबाई किंवा बाबूजी जी गाणी गात नाहीत अशा गाण्यांचा आग्रह मी तुमच्यातर्फे त्यांना करणार आहे. शोभाबाईंना मी सांगते तुमच्यातर्फे, माझ्या मनातलं नाही तुमच्या मनातलं, काय नाट्यगीत आहे का तर होऊन द्या की आपलं थोडं बदल. हा, एखादं नाट्यगीत होऊ द्या. शोभाबाई जरा निराळ्या ढंगात दिनानाथरावांच्या ढंगात नाट्यगीत गातात. ते रामराज्य वियोगामधलं शांत दांत कालिका हे पद आपण त्यांना गायला सांगूया. चारुगात्री देवता तर आपल्याला आताच दिसली. शोभाबाईंचा आवाज म्हणजे विजापूरच्या बोल घुमटात बसावं आणि आवाज ऐकावा तसा आवाज. आणि बाबूजींचा आवाज म्हणजे अंगावरून रेशमी मोरपी स्थिरावं तसा मुलायम असा आवाज. आता याच्यानंतर बाबूजींना आपण एक असंच निराळ काहीतरी म्हणायला सांगणार आहोत, आणि ती म्हणजे गदी माडगूळकरांची एक लावणी. सुधीर फडके लावणी म्हणतात बरं, दुर्मिळ योग आहे ऐका.
Oh, so long, oh, so long.
द्या सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या सोरा जाऊ द्या मी म्हटलं तसा दुर्मिळ योग आहे की नाही आधीच दिवाळीच्या सुमाराला एका रंगमंचावर शोभाबाई आणि सुधीर बाबू असे दोन पट्टीचे कलावंत एकत्र बघायला मिळणं हा केवढा आवर्णनीय नयन महोत्सव आहे आणि त्याच्यात पुन्हा त्यांचं दोघांचं गाणं ऐकायला मिळणं हा तर एक संगीत महोत्सव झाला. वा आज अगदी कान तृप्त झाले. हा कार्यक्रम संपावा असं कुणालाही वाटणार नाही पण काही चांगल्या गोष्टींना शेवट असतोच तसा हा आता आपल्याला या कार्यक्रमाचं समापन करावं लागणार आहे. ही संधी घेऊन मी आपल्या या सर्व जमलेल्या प्रेक्षकांना ही त्यांची दिवाळी खूप सुखाची आनंदाची आमोदाची आल्हादाची अशी जावी. आता हे शेवटचं जे पद आहे चल ये ना रुसवा सोड सारा ते आता शोभाबाईंना म्हणायला सांगते. आता रुसवा खरं म्हणजे आपण करायला हवा की हा कार्यक्रम संपवणार आहेत हे दोन कलाकार. आपल्याला हवा आहे कार्यक्रम आणि तरी तो संपवणार आहे तेव्हा रुसणार आहोत आम्ही बरं. आता हा रुसपा कसा सोडायचा तो तेवढा एकदा शोभाबाई सांगा बरं सुरातून. चलये ना रुस
बात है, वाह। Tonight.